हरि ओम श्रीराम अंबज्ञे। मी माझं नाव मीरा हंडे। मला खूप वर्षापूर्वी आलेले अनुभव आहे। बापू 2001 पासून जायला लागले, खूप अनुभव आले पण कधी सांगण्याचं धाडस झालं नाही, कधी सांगितले पण नाही। पण आता लॉकडाऊनपासून एवढे अनुभव आलेत त्याच्यामुळे आता वीच झाली सांगण्याचे। तरी पण हा खूप पहिला जुना अनुभव सांगते। माझी आजी होती, आजीला 3 मुलं, माझे वडील, दुसरे 2 भाऊ, माझे चुलते, असे 3 मुलं होती। मुलगी नव्हती तिला, ती गावी एकटीच राहायची। त्याच्यानंतर वयामानाने तिला थोडं थोडं असं कधी मध्ये आजारपण यायला लागले। मी मनात म्हटलं बापू हिला आता मुलगी नाही, हिची जाणीव हिची उणीव कोण भरून काढणार। मला तर माझी वीच आहे, हिची मुलीची जागा मी भरून काढावी म्हणून। त्याच्यानंतर 4 वर्षाचा काळ गेला, 4 वर्षानंतर पुन्हा ती आजारी पडली। माझा 2 नंबर चुलते भायखळ्याला राहतात, ते स्वतः गेले दोघं पण आणायला, घेऊन आले ठाण्याला। डॉक्टर चुलता राहतो, तो सगळं तिचं करायचा बघायचा। तिला डॉक्टरकडे घेऊन गेले ठाण्याला, तिथे तपासलं वगैरे सर्व। तिला पहिला 50 वर्षापूर्वी घशाचा कॅन्सर झालेला होता, तो टाटा हॉस्पिटलला त्यांनी व्यवस्थित सगळं केलं होतं। तो कॅन्सरचं केल्याच्या नंतर ती 50 वर्षे जगली। मग नंतर तो वयामानाने त्रास जाणवायला लागला, तिचं खाणं पिणं वगैरे बंद झालं। डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टरांनी सांगितलं आता का हा शेवटचा उपाय, तिला काहीच नाहीये, जोपर्यंत जगल तोपर्यंत जगल, लिक्विड जाईन तेवढं जाऊ द्या, 2 घास खाल्लं तर खाऊ द्या, सलाईन वगैरे तुमच्या इच्छेने। आता मग घरी आणली, परत ठाण्याला नेली। मग चुलते बोलले आता आम्ही सर्व्हिसला सगळेच जातो, घरी कोण नाही, कामवाली बाय 2 टाईम येणार, काम करून जाणार, हिला एकटीला काय झालं तर कोण बघणार। परत आणले, तिथून निघाले, गाडी घेऊन आले। माझ्या बिल्डिंगच्या खाली गाडी आली, म्हणली इथंच गाडी थांबव, थांबवली गाडी। नंतर मग म्हटली मला मीराकडे जायचे, 4 दिवस तर आहे, मग विलासकडे जाईन, माझा भाऊ माझ्याजवळच राहतो 4 बिल्डिंगी सोडून। ठीक आहे म्हटले, तिथे आणून घातली, आली, राहिली, चांगली मस्त राहायची। ती जरी खात नव्हती, जागेवर पडून नव्हती, मी इकडे इकडे गेले काय करू ना, म्हटलं तरी भांडी घासणार, भाजी निवडणार, झाडू मारणार, काय ना काय करायची। मी तिला म्हणजे तू काही करायचं नाही, जागेवर बसायचं, तरी ती करायची गपचूप मी गेले का। नंतर मग असे बरेच दिवस झाले, माझा भाऊ आई सगळे रोज यायचे माझ्या घरी। 4 दिवस झाले 8 दिवस झाले, म्हटले चल आता तिकडं, नाही म्हटली तिकडं तुमचंच तुम्हाला पडलं, मी कशाला येऊ तुमच्याकडे, बरी माझ्या नातीपाशी मी। ठीक आहे म्हणलं, तिची सराव दे म्हणलं, कशाला नेहताय तिला, राहिली ती। असे करता करता 3 महिने गेले, 3 महिन्याच्या नंतर मग तिचं एकदमच अन्नपाणी बंद होत होत गेलं। नंतर लास्ट 1 महिन्याला ती पूर्ण सलाईनवरतीच राहायची, दिवसाड सलाईन लावायचं, चुलता माझा सगळं खर्च करायचं, यायचे जायचे सगळं बघायचे। 3 महिन्यानी नंतर मग तीन महिने लास्टला माझ्याकडे राहिली आणि ऑफ झाली। मग चुलत्यांना फोन केला, सगळे आले, आणि तरी पण मला काही आठवण नाही मी बोलून गेलेली 4 वर्षापूर्वी का, माझी मी तिची मुलीची जागा भरून काढावं, सेवा माझ्या हाताने काहीतरी घडावं। असे करत लास्टला झाल्यानंतर सगळे आले। मग तिथून पुढे आम्ही ती बॉडी गावी नेली, तिथं अंत्यसंस्कार झाले, तिथे आम्ही बऱ्याच दिवस राहिलो। पण लास्टला 3 महिने ती माझ्याकडे राहिली। मग तेव्हा मला आठवलं 1 महिन्याने का मी बापूंजवळ अशी अशी बोलले होते का बापू आजीनं आमच्यासाठी भरपूर काय केलेलं आहे, तिला मुलांनी मुलं तिघं आहेत त्यांचं पण भरपूर आहे, काही कमी नाही, पण तिला मुलीची उणीव भरण्यासाठी मुलगी नाही, ती सेवा मला द्यावा, आणि ती बापूंनी माझी इच्छा पूर्ण केली, तेव्हा मला आठवलं। अशा प्रकारे मनाच्या गोष्टी जाय बापूपाशी, मनात आपण साधं बोललं तरी ते बापूंपर्यंत पोचतं पण आपल्याला कळत नसतं। एवढं बोलून श्रीराम अंबज्ञे।